पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आमदार सन्मान्य लोढा साहेब, या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य गणेश खंडकरजी, ज्यांच्या ताईने महापालिकेमध्ये हा धाडस दाखवला आणि ऐतिहासिक असा प्रस्ताव मांडला, त्या स्थानिक नगरसेविका सौ योगिता कोळीजी, या कार्यक्रमाचे आयोजक आणि मलाड विधानसभेचे अध्यक्ष आमचे सुनील कोळीजी, युवा मोर्चाचे आमचे मुंबईचे अध्यक्ष सन्मान्य तेजेंद्र सिंग तिवाना, मंचावर उपस्थित असलेले विनोद शेलारजी, नगरसेविका सौ सेजल देसाईजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनीनो आणि सर्व तरुण मित्रांनो, मला याची जाणीव आहे की आपण सर्वजण असंख्य तासापासून इथे उपस्थित आहात, म्हणून मी जास्त वेळ आपला घेणार नाहीये, पण आपण ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित आहात तो कार्यक्रम मुंबईमध्ये होणं हे एक ऐतिहासिक बाब आहे. मी सन्माननीय खासदार देवगोपाल शेट्टी साहेबांचं, त्याचबरोबर नगरसेविका कोळी ताईंचं, मी यांचं मनापासून अभिनंदन करीन की हिंदुत्वाचा आवाज यांनी लोकसभेमध्ये आणि मुंबई महापालिकेमध्ये पोहोचवला, म्हणून समस्त हिंदू समाजाच्या वतीने या माझ्या दोन्ही सहकाऱ्यांचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो. पक्षाच्या वतीने मी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरेंना पण या संबंधित पत्र लिहिलं की जे आमच्या योगिताताई कोळीजींनी महापालिकेमध्ये जो प्रस्ताव मांडला आणि जो आमच्या गोपाळ शेट्टी साहेबांनी लोकसभेमध्ये मांडला, तो प्रस्ताव मान्य करण्याचा आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नेतृत्वात असलेल्या महापालिकेमध्ये दिला पाहिजे. भगवद्गीतेला मान्यता जगभरामध्ये आहे. आपल्या आयुष्याला दिशा देण्याचं काम भगवद्गीतेच्या माध्यमातून होतं आणि अशा भगवद्गीतेचं पठण आम्ही आमच्या मुलांच्या समोर विद्यार्थ्यांसमोर करण्यात यावं, हा जो आमचा आग्रह आहे तो आग्रह खरं म्हणतात तर काळाची गरज आहे. पण असा प्रस्ताव आमच्या योगिताताईंनी मांडल्यानंतर त्या प्रस्तावाला विरोध होणं हा खरं म्हटलं तर फार धाडसाचा विषय. मी जे पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलं, माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत आणि बाळासाहेबांच्या मुलांना भगवद्गीतेचं पठण महापालिकेच्या शाळेमध्ये करण्याचा प्रस्ताव तुम्ही मान्यता द्या असं आग्रह करणं हेच खरं म्हटलं तर आश्चर्याची बाब आहे. आश्चर्याची बाब ज्या बाळासाहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये हिंदुत्वासाठी पुरा जगाला अंगावर घेतलं, हिंदूंवर जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा मुंबईमधून सर्वात मोठी डरकाळी कोण म्हणत असेल तर ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असत. बाळासाहेबांच्या मुलाला अशा पद्धतीची आठवण करून देणं म्हणजे हे किती दुर्दैवी बाब आहे हे आपण सगळ्या जणांनी विचार करायला हवा. आपण हा प्रस्ताव कशाला आणला पाहिजे, का आणला पाहिजे, याबद्दल आपण सगळ्या जणांनी या निमित्ताने निश्चितपणे तरी विचार करा. जेव्हा कोळीताईने हा प्रस्ताव मांडला तेव्हा त्यांनी जेव्हा असं आता जे उल्लेख केला, प्रस्ताव मांडल्यावरच लगेच समोरून समाजवादी पार्टीच्या कुठल्या तरी कार्ट्यांनी उभं राहून त्याचा विरोध पण केला. आता अशा कार्ट्यांना नुसतं आपण महापालिकेमध्ये सहन करायचं का? अशा लोकांना
ज्या देशामध्ये बहुसंख्य हिंदू राहतात आपल्या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून ज्या पद्धतीने ओळख आहे त्या हिंदू राष्ट्रामध्ये अगर आपण भगवत गीताचं पठण नाही करायचं तर कसलं पठण करायचं हे त्या समाजवादीच्या लोकांनी आम्हाला समजावलं पाहिजे. मला आठवतं मी एकदा सरसंघचालक मोहनजी भागवतजींचं दसऱ्याच्या निमित्तानेचं भाषण मी एकदा टीव्हीवर ऐकत होतो तो भागवतजीने अतिशय एक चांगला आणि विचार करण्यासारखा मुद्दा मांडला. त्याने असं सांगितलं की आपण प्रत्येक मुसलमान बांधवांनी अगर विचार केला की आपल्या पूर्वज कोण होते आणि आपल्या पूर्वज बसून ते आतापर्यंत अगर विचार केला तर प्रत्येक मुसलमान बांधवांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचे पूर्वज हे पण हिंदू होते म्हणूनच हा पूर्ण हा हिंदू राष्ट्र म्हणून आपण या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. आपण कोणाला विरोध करतो कशाला विरोध करतो याही बद्दल आपण या निमित्ताने विचार करायला. मालवणी सारख्या भागामध्ये आमचे सन्मान्य लोढा साहेबांनी जे काही लढत जो काय लढत सातत्याने देत आहे आम्ही काही कोणाच्या विरोधात नाही आहोत. आम्ही काही मुद्दा म्हणून कोणाचा विरोध करत नाही आहोत कुठल्या धर्माचा विरोध नाही आहे. आमच्या मोदी साहेबांनी सबका साथ सबका विकास और सबका विश्वास असा नारा खरं म्हटलं तर आपल्या देशभरामध्ये दिलेला आहे. प्रत्येकाचा विकास झाला पाहिजे आणि प्रत्येकाला विश्वासात घेऊन आपण जगलं पाहिजे असं सन्मान्य मोदी साहेबांनी आपल्याला सांगितलं. पण आज जे मुंबईमध्ये होत आहे ज्या पद्धतीने हिंदूंना हिंदूंवर अत्याचार वाढत चाललेला आहे हिंदूंना ताकद दाखवण्याचा जो प्रयत्न चालू आहे आणि धर्मामध्ये आपसामध्ये जो काही द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न विशिष्ट काही लोकांच्या माध्यमातून जे सुरू आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं हे प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मूळ कर्तव्य आहे. खरं म्हटलं तर आपण सगळ्या जणांनी विचार करा आपल्या लोकांना ताकद दाखवण्याची गरज नाही अशा पद्धतीचा भगवद्गीताचा कार्यक्रम घेण्याची गरज नाही. पण आज अगर आपण हा कार्यक्रम घेतला नाही तर नांदेड अमरावती मालेगाव सारखं तुम्ही काही महिन्या अगोदरची जे काही दंगल बघितली ती उद्या मुंबईमध्ये तशी दंगल घडली तर प्रत्येकाच्या घरात घुसून आपल्यावर तशाही पद्धतीचा अत्याचार होऊ शकतो ह्याबद्दलचा विचार प्रत्येकाने इथे केला पाहिजे. भगवद्गीताचं पठण हा एक संदेश देण्याचा कार्यक्रम आहे की तुम्ही हिंदू समाज हा शांत आणि सहिष्णू आहे पण तुम्ही अगर आमच्या अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेण्याशिवाय राहणार नाही असा संदेश या निमित्ताने आपल्याला द्यायचा आहे. जास्त वेळ आपला घेणार नाही कारण याच्या अगोदर पठणाचा कार्यक्रम आहे मग नंतर आमच्या खासदार साहेबांनाही पुढे जायचं आहे. म्हणून या निमित्ताने मी आयोजकांचे आमच्या सुनील कोळीजींचे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो की मला ह्या निमित्ताने आपण इथे बोलवलं माझा आदर सत्कार केला. पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की भविष्यामध्ये मी आमदार खासदार लोकप्रतिनिधी हा नंतर आहे पण सर्वात प्रथम मी हिंदू आहे आणि हिंदू म्हणून मी माझं कर्तव्य ह्या निमित्ताने सातत्याने करत राहणार. जेव्हा जेव्हा माझ्या हिंदू समाजावर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर मी त्याच भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी आम्हीही सक्षम आहोत हेच आम्ही वारंवार भविष्यामध्ये पण दाखवून देऊ एवढाच संदेश या निमित्ताने मी देतो. आणि परत एकदा माझा आदर सत्कार करण्यासाठी माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.